तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. आणि अशातच मनोज जरांग यांनी विधानसभेसाठी मराठा कार्ड पुढे आणलंय. जरांग यांनी उपोषण सोडताना 50 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केलाय. मराठा बहुल मतदारसंघांचं गणितच जरांग यांनी मांडलं, तर भाजपनंही जरांग यांना सर्व 288 जागा लढवण्याचं खुलं आव्हान दिलंय. विधानसभा निवडणुकीवरून जरांगे आणि भाजपमध्ये कसा सामना रंगलाय त्याचाच हा रिपोर्ट. जरांग यांना विधानसभेत हवेत 50 आमदार. जरांगे यांनी मांडलं मराठा मतांचं गणित. भाजपचं जरांगे यांना 288 जागा लढवण्याचं आव्हान. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण मागे घेतलं असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय. जरांगेंनी भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचं आवाहन केलं असलं आणि स्वतः राजकारणात जाणार नसल्याची घोषणा केली असली तरी 40 ते 50 आमदार विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केलाय. आपले सुद्धा विधानसभेत आपल्या काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही. पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, बाराबोलीतदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही, कोणाचा प्रश्न मांडायला कोण आहे विधानसभेत आपलं? लोकांना सांगा तर करतो का तेवढं, आणि त्याचा असला मनात तर करीत नाही करीत. आपले 40-50 पाहिजे तो वागतील शहराशी विधानसभा पण पाहिजे. राज्यात बहुसंख्य मतदारसंघांमध्ये मराठा बहुल मतदार आहेत. या मतदारांची ताकद दाखवण्याची जरांगेंची रणनीती आहे. मात्र त्यांच्या निशाण्यावर भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन हे ओबीसी नेते आहेत. या नेत्यांच्या मतदारसंघांमधल्या मराठा मतांचं गणित जरांगेंनी मांडलंय. अरे मी आष्टी 30,000 म्हणलो होतो सकाळी, 180,000 नुसता मराठा आहे. ए झोपलेल्या मराठे हो आहेत का खोपड्या जागेवर कवर वाटला करता आपल्या जातीच. त्या जामनेरला 136,000 मराठा आहे. 146,000 नुसता यावल्या ते 114,000 नुसता परळी ते झोपा कशाला घातार कोणाला. जरांगेंच्या या रणनीतीला भाजपनंही थेट आव्हान दिलंय. 40 ते 50 काय तर सगळ्या 288 जागा लढवाव्यात आणि स्वतः जरांगेंनी विधानसभेत यावं असं आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिलंय. मी याला पाडीन, मी याला निवडून आणीन, मी आव्हान करतो. हिंमत आहे ना 288 ठिकाणी निवडणूक लढू, हे सभागृहात चर्चा करू. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. आता जरांगेंचेच उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरले तर त्याचा मवियाला फटका बसू शकतो. त्यामुळेच की काय जरांगेंनी शिवराळ भाषा वापरली तरी सबुरीची भूमिका घेणाऱ्या भाजपनं निवडणुकीच्या मुद्द्यावर थेट जरांगेंना खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरणार का याबाबत उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि अशातच दुसरीकडे जरांगेंवर अजय बारस्करांनीही गंभीर आरोप केलेत. जरांगे लबाड माणूस आहे, त्यांनी गुप्त बैठका घेतल्याचा आरोप पुन्हा एकदा बारस्करांनी केलाय. जरांगेंना निवडणूक कशी लढवायची हे माहीत नसल्याची टीकाही बारस्कर करतायत. हा माणूस खोटारडा आहे, लबाड आहे, त्याच्या पोटात एक आणि ओठात एक आहे आणि आज ते समोर दिसले आणि त्यांनी गुप्त बैठका घेतल्या, लोणावळ्याला घेतल्या, वाशिक घेतल्या, अशोक चव्हाणांबरोबर घेतल्या, या सगळ्या गुप्त बैठका त्यांनी घेतल्या. आणि त्यामुळेच आता वातावरण टापू लागलंय, राजकारण तापतंय. दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेमध्ये गाजलाय. खासदार प्रणिती शिंदेंनी लोकसभेमध्ये मनोज जरांगेंचा मुद्दा उपस्थित केलाय. राज्यात मराठा ओबीसी आणि धनगर समाजाचा प्रश्न निर्माण झालाय, लोक रस्त्यावरती उतरली आहेत, सरकारनं आरक्षणावर तोडगा काढावा अशी मागणी प्रणिती शिंदेंनी थेट केली आहे.
मराठा आरक्षण के लिए, धनगर आरक्षण के लिए लोग सड़क पे उतरे हुए हैं। वहाँ पे श्री जरांगे जी भूख हड़ताल पे अभी बैठे हुए हैं, पर सरकार तनाव बढ़ा रहा है। जब केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों बीजेपी के हैं, तो मैं यही गुजारिश करती हूँ सरकार से कि कास्ट सेंसस जल्द से जल्द हो जाए और मराठा धनगर आरक्षण मिल जाए और हमारी महिलाओं को भी आरक्षण मिल जाए। या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, आणि रोज ऐका बिंचपॉड ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट। आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावाने आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा।